सर्व प्रकारच्या ब्रँडेड चष्म्यांसाठी तसेच आधुनिक लेन्सेस, गॉगल्स आणि सर्व प्रकारच्या सर्व्हिसेसचे संगमनेर मधील अद्ययावत दालन, 18 वर्षांची विश्वसनीय परंपरा असलेले संदेश चष्मा घर, डिजिटल फोरोप्टर मशीनद्वारे अचूक नेत्र तपासणी, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी संगमनेर, प्रोप्रायटर अमोल देशमुख, 91-502-90-290 आणि 92-703-74-174. संत श्रेष्ठ श्री सावता महाराजांच्या दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं. शहरातील कसबा येथील सावता महाराज मंदिराच्या वतीनं पाथर्डी ते श्री क्षेत्र पंढरपूर पायदिंडी सोहळा सालाबादप्रमाणे आयोजित केला गेला. शहर आणि परिसरातील नागरिक या पायदिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले. यंदाचं दिंडीचं हे 16वं वर्ष असून हरिभक्तपरायण मोहन महाराज सुडके यांच्या नेतृत्वाखाली हा सोहळा संपन्न होतो. शंकर महाराज भक्तमठाचे माधवबाबा यांच्या हस्ते श्रीफळ अर्पण करून दिंडीचं प्रस्थान झालं. यावेळी आमदार मोनिका राजळे यांनी दिंडीचं स्वागत करून पुष्पहार अर्पण करून पूजन केलं. तर आमदार राजळे यांनी दिंडीमध्ये सहभागी होत वारकऱ्यांशी संवाद साधत संत महंतांचा आशीर्वाद घेतला. दिंडी प्रस्थान कार्यक्रमासाठी नगरसेवक रमेश गोरे, महेश बोरुडे, माजी नगराध्यक्ष लक्ष्मण डोमकावळे, नगरसेविका मंगल कोकाटे, माजी नगरसेविका सुरेखा गोरे, लतिका भांडकर, अभिजित बोरुडे, निलेश साखरे, बलभीम तुपे, दत्तात्रय साखरे, संजय बाहेती, उमेश तुपे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. तर या दिंडी सोहळ्याविषयी नगरसेवक रमेश गोरे यांनीही सविस्तर माहिती दिली. संतश्रेष्ठ श्री सावता महाराज पायी दिंडीचं पाथर्डी येथून प्रस्थान झालं. या दिंडीचं हे 16 वर्ष असून हरिभक्तपरायण मोहन महाराज सुडके या दिंडीचं नेतृत्व करतात. आज या प्रसंगी परिसरातील सर्व भावी भक्तजन दिंडीच्या प्रस्थानासमोर उपस्थित होते. ढोल ताशा तसेच बँड पथक, सने पथक आणि टाळ मृदंगाच्या जय घोषात आज उत्साहपूर्ण वातावरणात दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान झालं असून या प्रसंगी मान्य आमदार मोनिकाताई राजळे यांनी उपस्थित राहून सर्व भावी भक्तांना शुभेच्छा दिल्या. दिंडी मिरवणुकीला भजनी मंडळ, बँड पथक, सनई पथक या वाद्यानं चांगलीच रंगत आणली. महिला आणि पुरुष मंडळींनी फुगड्यांचा आनंद घेतला. तर 10 दिवसांच्या प्रवासानंतर 11व्या दिवशी दिंडी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. या दरम्यान अनेक धार्मिक कार्यक्रम आणि नामस्मरण दिंडीमध्ये आयोजित केलं गेलंय. दिंडी प्रस्थान मिरवणूक यशस्वी होण्यासाठी गणेश सोनटक्के, राजेंद्र सोनटक्के, शिवाजी बालवे, देवीदास शिंदे, महेश केरकळ, देवीदास सोनटक्के, अण्णा बोरुडे, नाथ कोकाटे, संजय डोमकावळे, दिलीप शिंदे यांनी परिश्रम घेतले. अमोल कांक्रियासह मुकुंद लोहिया, सी न्यूज मराठी, पाथर्डी.